क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घालून राजा शिवछत्रपतींना पुष्पहार समर्पित करताना दिसतात आपले सर्वांचे लाडके पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब. त्याच्यानंतर आजच्या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या प्रमुख मान्यवरांचा ताफा अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न होताना दिसतात. आदरणीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे हे अलिबागवरून या ठिकाणी आलेले आणि आता 5 वाजता वेळ संपणारे आदरणीय पक्षप्रमुखांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातांनो, उद्याच्या विधानसभेमध्ये जो आपल्याला प्रचंड विजय मिळणार आहे त्या प्रचाराची आजची माझी सांगता सभा आहे. तुमचं सगळ्यांचं दर्शन घेतल्यानंतर मला खात्री पटलेली आहे की संपूर्ण महाराष्ट्र शिवसेना आणि भाजपा युती जिंकल्याशिवाय राहणार नाही. खरं म्हणजे या मतदारसंघात मला प्रचाराला येण्याची आवश्यकता नव्हती, पण काही लोक हे कदाचित काँग्रेस राष्ट्रवादीची सुपारी घेऊन इकडे उभे आहेत, त्यांना तुमचं सुख बघवत नाहीये. एक तर पहिला प्रश्न विचारतोय, तुमच्यापर्यंत आपला शिवसेनेचा वचननामा पोहोचलाय का? काय सगळ्यात जास्त आवडलं? 10 रुपयात भरपूर जेवण, 10 रुपयात सकस जेवण, 10 रुपयात थाळी, 1 रुपयात आरोग्य चाचणी प्राथमिक, बरोबर ना? त्याच्यानंतर 300 रुपये 300 युनिट पर्यंत जी घरगुती वीज आहे त्याच्यात 30% वीज कपात, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा, गोरगरीब शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी 10,000 रुपये जमा, गरीब कुटुंबातील मुलींना शालेय शिक्षणाबरोबर महाविद्यालयीन शिक्षण मोफत, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना बस सेवा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, उद्योगधंद्यासाठी सुद्धा जे आपल्याकडे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना सरकारतर्फे किमान 15 लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, अशा अनेक अनेक आणि अनेक वचनं घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. पण काही जणांना बघवत नाहीये, ती बालदी उलटी करायला मी आलेलो आहे. गेल्या वेळेला तुम्ही स्वतःच्या ताकदीवरती आणि तुमच्या स्वतःच्या हिमतीने उपडी केली होती, पण ही गळकी बालदी आहे. हे काही जणांना लाज लज्जा शरम नसते, अजिबात नसते. गेले 5 वर्ष शिवसेनेच्या पाठिंब्याने या राज्यामध्ये आपण युतीचं मजबूत सरकार दिल्याचा मला अभिमान आहे. लोकसभेमध्ये नरेंद्रभाई मोदींना आपण पाठिंबा दिला, ती युती झाल्यानंतर देशामध्ये एक भगवं वादळ उभं राहिलं, भगवी लाट उसळली आणि लोकसभेवरती भगवा फडकला. तेव्हा यांचा सगळं काय जो काय होता बाणा तो असा उलपटून बसलेला होता. आता यांचा स्वार्थ एवढा उफाळून वर आलेला आहे की गोरगरिबांच्या कल्याणासाठी जे काय आपलं सरकार आता उद्याचं मी आणतोय, आपण सगळे मिळून हे सरकार आणणार आहोत, या गोरगरिबांच्या 10 रुपयाच्या जेवणामध्ये उभे राहिले आहेत मिठाचा खडा टाकायला. 1 रुपयात जी आपण आरोग्याची चाचणी करतो आहोत, चाचणी करून देणार आहोत, तपासण्या करणार आहोत, त्याच्यामध्ये हे मिठाचा खडा टाकायला उभे राहिलेले आहेत. हे काय आवलं रे हेच मला कळत नाही, कुठून आली कशी राहिली देव जाणे. पण आमचा पाठिंबा जेव्हा आम्ही दिलेला आहे, उघड दिलेला आहे, काल तर आपली सभा झाली मुंबईमध्ये पंतप्रधान आणि मी, पंतप्रधान आणि ठीक आहे गेल्या 5 वर्षामध्ये आपली थोडीशी वादावादी जी होती ती तुमच्या आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती होती, पण ती मिटली आता. कारण आपण चोरून मारून काय करत नाही, करतो ते दिलखुलासपणाने उघड करतो, पाठी म्हणजे मूव्ह मे राम
आणि बगल में शुरू नाही, आमचं राम तिकडे अयोध्येत राम मंदिर आम्ही करणार आणि ते करणारच आहे, होणारच आहे. पण रामाचं नाव घ्यायचं आणि पाठीकडून मित्राला सुरा मारायचा ही अवलाद आमच्या भगवेची अवलाद नाही, शिवरायांनी आम्हाला ते शिकवलेलं नाहीये. आज मनोहरभाई जो आहे हा आपला हक्काचा आमदार आहे, आपल्या हक्काचा आमदार आहे. आणि जे विरोधकांना जमलेलं नाहीये हे सुपाऱ्या घेऊन, विरोधकांची सुपारी घेऊन आपल्या अंगावरती येत आहेत. कशाला तुमच्या पोस्टरवरती मोदी आणि यांचे देवेंद्रजींचे फोटो बिटो लावतायत? आमच्या सोबत आहेत, आम्ही एकत्र आहोत ना, आम्ही एका व्यासपीठावर ना भाषण करतो आहोत. आणि मला अभिमान आहे एका गोष्टीचा, मला अभिमान आहे एका गोष्टीचा की 5 वर्षामध्ये जे मजबूत सरकार शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने मिळून या राज्याला दिलेलं आहे त्या सरकारने खरंच काही चांगली कामं केलेली आहेत. म्हणजे मी प्रत्येक सभेमध्ये याचा उल्लेख जाणीवपूर्वक करतो कारण तुम्हाला कळलं पाहिजे. आणि असे जे मध्ये बाजार बुणगे उभे राहतात त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की पाठिंबा म्हणजे काय असतो. जर शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या सरकारला गेल्या 5 वर्षात पाठिंबा दिला नसता तर हे सरकार स्थिर झालं असतं, मजबूत राहिलं असतं, मग तुम्हाला जी काय पदं बिदं मिळाली ती मिळाली असती म्हणजे त्यांना, मग तेव्हा लाज नाही वाटली आमचा पाठिंबा घ्यायला? श्रीरंग बारणे जे निवडून आले कोणाला पाठिंबा दिला आहे? पण नरेंद्र मोदींना दिला. मग त्यावेळेला प्रचार करताना लाज नाही वाटली? आज तुम्ही आमच्या अंगावरती येतात, अरे या अंगावरती उलट आम्हाला मध्ये जातो. अजूनही तिकडे मी पाहतो की शिक्षणाची सोय आपण पोहोचवतो पूर्णपणे पोहोचलेली नाहीये. मी इथेच पलीकडे म्हणजे माथेरानच्या पायथ्याशी एक गाव आहे, एक 3-4 वर्षापूर्वी मी स्वतः गेलो होतो. गावागावामध्ये अजून सुद्धा वीज पोहोचते. म्हणजे गाव असं विचित्र होतं, त्या गावामध्ये प्रत्येकाकडे मोबाईल आहे पण घरामध्ये दिवा नव्हता. मग मी जेव्हा गेलो आपण त्यांना सोलारवरती घराघरामध्ये उजेड दिलेला आहे, दिवा दिलेला आहे, प्रकाश दिलेला आहे. मग मी त्यांना विचारलं की अरे हे काय तुमच्याकडे, तुमच्या घरात प्रत्येकाकडे किंवा गावामध्ये किती गाव 25 घरं इकडे 15 इकडे 5 तिकडे अशी सगळी ती वस्ती? म्हटलं हा बरोबर ना, तीच असेल मात्रांच्या पायथ्याशी. बरं झालं, म्हणजे मी खोटं नाही बोलत, हा पुरावा आहे, ही साक्ष आहे. मग त्यांना विचारलं तुम्ही मोबाईल कसे वापरता रे वीज नाही तर? तुम्हाला एक गंमतच कळली. त्यांनी सांगितलं आम्ही काय करतो, आठवड्यातून 2 वेळा प्रत्येक घरामध्ये आम्ही 1 कोणतरी पिशवी घेऊन जातो, प्रत्येक जण आपला मोबाईल त्याच्यात टाकतं चार्ज संपल्यावर. मग हायवे ओरडल्यानंतर पलीकडे शहरात जातो, 10 रुपये पर मोबाईल असे चार्ज करून आम्ही मोबाईल परत आणतो आणि गप्पा मारतो आमच्या इकडे तिकडे कोणाशी. गावात घरात वीज नाही पण सोलार दिवे लावून त्यांना वीज दिल्यानंतर त्या गावाचे जे आशीर्वाद मिळाले, नाहीतर त्यांचं म्हणणं होतं सूर्यास्त झाल्यानंतर आमच्या आयुष्यात काळोख होता. मुलांना शाळा नाही, काही नाही, घरी अभ्यास कसा करणार, पुस्तकं वाचायची सोय नाही. पण अशी कित्येक गावं वाड्या वस्त्या पाण्या आहेत की जिकडे अजूनही वीज आपण पोहोचू शकलो नाही, त्या प्रत्येक घरात प्रत्येक गावात मला त्या गावाच्या आजूबाजूला सोलारचे प्रकल्प उभे करून त्या गावांना माफक दरामध्ये वीज द्यायची आहे. याला म्हणतात काम. प्रत्येक जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे असलंच पाहिजे. जे 1 रुपयामध्ये मी प्राथमिक आरोग्य चाचणी म्हणतोय याचा अर्थ तरी त्यांना कळलाय काय? असं काही नाही की काही जे काय व्याधी असतात किंवा विकार असतात अथवा रोग असतात, जसं आता हा पाऊस आहे, विचित्र आहे पाऊस, विचित्र पाऊस आहे.
म्हणजे पाऊस एवढा वेडावाकडा पडतोय. मी कालच्या सभेत म्हटलं की पहिली बार ऐसे मान्सून आया है, ना किसी की वो मान रहा है ना किसी की सुन रहा है. म्हणजे ज्याला पड म्हटलं तर पडत नाही, थांब म्हटलं तर थांबत नाही. आणि असा येणारा जाणारा पाऊस आहे. ह्या पावसामध्ये वेगवेगळ्या साथी निर्माण होतात, मग मलेरिया येतो, डेंग्यू येतो, टायफॉइड येतो, आणखीन काही होतं. यापैकी बहुतेक सगळ्या रोगांना आणि व्याधींना उपचार आहेत, पण वेळेमध्ये त्याचं निदान झालं पाहिजे. आणि मग जा ना हॉस्पिटलमध्ये, जा लॅब्स असतील तिकडे जा, पण तिकडे चाचण्या कितीला पडतात? 25 रुपये, 50 रुपये. म्हणजे अनेक वेळेला असं होतं, गोरगरिबीच्या घरामध्ये खायला साखर नसते, पण त्याच्या रक्तामध्ये साखर असते हे त्याला विचारायला कळत नाही. कारण चिंता सगळ्या नाही, मोठ्या लोकांना पैशाचं करायचं काय ही चिंता असते, आणि गोरगरीब लोकांना मी स्वतः बघितलेलं आहे. शेतमजूर ज्या महिला वगैरे असतात त्यांच्यासमोर मी जाऊन जेव्हा उभा राहिलो, त्यांच्याशी बोललो, त्यांची चिंता ही होती की आज रात्रीला माझ्या नातीला मी जेवायला काय देऊ, माझ्याकडे पैसेच नाही आहेत, ही चिंता असते. आणि मग ही चिंता सतवत सतवत कधीतरी मग मधुमेह जडतो, रक्तदाब त्याच्यासारखा विकार बळावतो. आणि काँग्रेसवाले राष्ट्रवादी किंवा या अपक्षांची चरबी वेगळी, ती उतरवायची आहे, उतरवलेली आहे. पण रक्तामध्ये जी चरबी वाढते, चरबीचं प्रमाण वाढतं, मग हृदयरोग होतो. ह्याची चाचणी करणार कशी? कारण त्या परवडत नाहीत. 50 रुपये, 100 रुपये, 150 रुपयाला चाचण्या असतात. चाचणी करायलाच पैसे नसतील तर उपचार काय करणार? उपचार तरी कुठे करणार? आणि म्हणून ह्या ज्या काही सगळ्या चाचण्या आहेत, ज्या जीवनावश्यक आहेत, त्या मी 1 रुपयात गोरगरिबांसाठी करून देणार, 1 रुपयात. कुपोषण 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 म्हणजे आपलं काय वैभव नाहीये. राज्यकर्ता म्हणून जे शिवसेना प्रमुख आपल्याला सांगायचे की प्रत्येक जातीला पोट असतं, पण पोटाला जात लावू नका. जे पोट रिकाम असतं ते भरलं गेलंच पाहिजे. हे मी जर मुख्यमंत्री असेन किंवा जर का मी सत्ताधारी असेन तर माझं कर्तव्य आहे माझ्या राज्यात एक सुद्धा पोट रिकाम राहता का? म्हणे जात पात मी बघत नाही, जे पोट रिकाम ते भरलं पाहिजे. मग त्यांना 10 रुपयामध्ये जर का मी जेवण देत असेन तर त्याच्यामध्ये तुम्ही का मध्ये मिठाचा खडा टाकताय? तुम्ही तर निवडून येत नाही, हे तर 100%. पण शरद पवारांची सुपारी घेऊन तुम्ही उभे राहिलात का? काँग्रेसची सुपारी घेऊन उभे राहिलात का? आणि या गोरगरिबांच्या थाळीमध्ये तुम्ही मिठाचा खडा टाकताय? स्वतःचं डिपॉझिट तर जातच आहे, पण माझी भगवी मतं तुम्ही फोडायला येत आहे. हे पाप तुम्ही करू इच्छिताय. भगवी मत आहे ती माझी, आणि ते कशाला फोडताय? अरे सरकार आणल्यानंतर आनंदाने जो काय आपण कारभार करणार आहोत त्याच्यामध्ये धुसफूस कशाला करताय? एक आनंदाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आपलं स्वतःचं हक्काचं भगवं सरकार येत आहे. अभिमान वाटतो मला लोकसभेला मी पाठिंबा दिल्यानंतर. जे वचन भाजपच्या वचननाम्यामध्ये होतं, जाहीरनाम्यामध्ये होतं, काँग्रेस बोलत होती काही झालं तर आम्ही 370 काढणार नाही, पण आपलं सरकार आल्यानंतर 370 कलम काढलं. मी जाहीर अभिनंदन करतो नरेंद्रभाईंचं आणि अमितभाईंचं. आमच्याकडे कद्रूपणा नाही आहे, करतो ते उघडपणाने करतो, पण 370 कलम काढलं आम्हाला अभिमान आहे. सावरकरांना राहुल गांधी पळपुटे म्हणत होते, आणि स्वतःचा पक्ष हरल्यानंतर तेच सुटले. शरद पवार जे काय सगळीकडे फिरतायत हे सरकार घालवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. अहो सरकार तुमच्या हातात, तुमच्या हातात राहिलेलं नाही सरकार पाडायच्या गोष्टी. तो जमाना गेला, आणि तुम्हाला पाडापाडीच्या धंद्याशिवाय घडवणं कुठे आलेलं आहे? बिघडवणं येतं, घडवणं येत नाही तुम्हाला. तुम्ही घडवू शकत नाही, तुम्ही बिघडवू शकता. वसंतदारांच्या पाठीत वार करून स्वतःच्या पक्षाला फसवून गद्दारी करून तुम्ही तुमची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द सुरू केली. अरे तू माझ्यापेक्षा तुम्हीच जोरात आहात. ही कारकिर्दीची सुरुवात, मग अटलजींचं सरकार पाडलं. पण अटलजींचं सरकार 13 दिवसाचं पाडलं, त्याही वेळेला शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत होती, तेव्हा या गदड्यानं लाज नाही वाटली?
आज तुम्ही मतं फोडता आहात, स्वतः तर पडणार आहात, पण पुन्हा 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 या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातामध्ये माझ्या सोन्यासारखा महाराष्ट्र तुम्ही देणार आहात? हा विचार तुम्ही करायचा आहे? ही निवडणूक मी प्रत्येक ठिकाणी सांगतोय, मला पाहिजेच आहे आमदार, मला पाहिजेच आपल्या हक्काचा भगवा आमदार, मला पाहिजेच धनुष्यबाणाचा आमदार पाहिजेच. पण केवळ आपला आमदार जिंकावा ही निवडणूक फक्त या मतदारसंघाची नाहीये, ही निवडणूक संपूर्ण महाराष्ट्राची आहे. संपूर्ण राज्यास भगवा होत असताना कोणतरी कर्मदरिद्री इकडे उभा राहतो, आपल्या विरुद्ध उभे राहतात, आणि इकडे संपूर्ण सगळं चांगलं चाललेलं असताना ते बिघडवायला बघतात. आणि आम्ही आपले उज्ज्वल आणि सुंदर महाराष्ट्राची स्वप्न दाखवतो, नाही त्या स्वप्नामध्ये मला हा मतदारसंघ सुद्धा सामील झालेला पाहिजे, इथला माझा हक्काचा आमदार मनोहर शेठ मला पुन्हा निवडून पाहिजे, पुन्हा निवडून पाहिजे. आणि ज्या वेळेला मी काय वेगवेगळे जण वेगवेगळे बोलत असतात, 10 रुपयात थाळी, हे झोमलंय त्यांना, हे झोमलंय, कारण स्वतः खायचं माहिती आहे, लोकांना द्यायचंच माहिती नाही आहे. मग मी तुमच्याकडे येण्याच्या आधी बाजूला श्रीवर्धनला होतो, सुनील तटकरे दुर्दैवाने निवडून आले, मी तिथल्या लोकांना मी हेच सांगितलं, अरे काय आहे आज संपूर्ण देश भगवा झाला, लोकसभेवरती भगवा फडकला आणि माझ्या रायगडावरचा भगवा उतरला, आणि तो सुद्धा कोणी उतरवावा, बरबटलेल्या हाताने तो उतरवावा, ही लाज आहे, हे लज्जास्पद आहे आपल्याला. पण शरद पवार जे बोलतायत की 10 रुपयामध्ये जेवण देणार, यांना सरकार चालवायचं आहे का स्वयंपाक करायचा आहे, मला हरकत नाही. मी माझ्या आधीच्या सभेत पण बोलले, मी तुम्हाला विचारतो, कारण प्रत्येक सभेत मी विचारतोय, मी स्वयंपाक करून तुम्हाला जेवण दिलं तर चालेल का रे बाबानो? पण फक्त एकच, मी जेवण केलेलं तुम्हाला चालतंय, अजित पवाराचं पाणी चालेल का? बरं, काही जण असं म्हणतात की भाजप सेनावाले ताटवाटे घेऊन फिरतायत, मग त्या विचारणाऱ्याने मला विचारते, तुम्ही काय सकाळी डबे घेऊन फिरता? हा डबे म्हणजे बरं, वापरून झालं ती डबडं वाजवलं बरं पडतं. ही अशी माणसं असे कारभार करतायत. आणि तिकडे सुनील तटकरे म्हणतात की मी माझ्या राजकीय कारकिर्दीत किंवा आयुष्यामध्ये जे काय पाप केलं, चुका केल्या, त्याचं माप माझ्या मुलीच्या पदरात टाकू नका. अहो नाही आहे, तसं नाही आहे, मुलीला आणू नका त्याच्यात, आम्ही तुमच्याच पापाचा धोंडा तुमच्या पदरात टाकतो आहोत, मुलीचा संबंध नाही आहे. हे सगळे जे काय पाप करून ठेवलेले काँग्रेस काय आणि राष्ट्रवादीवाल्यांनी, आज संपूर्ण राज्यभर फिरतायत आपल्या नावाने ठोठो करत, हे सरकार म्हणे सुडाने वागताय. कसला सूड, कोण काढतंय सूड? तुम्ही 70,000 कोटीचा जो काय घोटाळा करून ठेवलात, आणखीन इतर ज्या काय बँका बिंका डुबवल्यात, आणखीन कारखान्याचे पैसे खाल्लेत, तो तुमचा पापाचा घडा आम्ही फोडतोय, म्हणजे काय आम्ही तुमच्याशी सुडाने वागतो? म्हणजे तुम्ही खाऊन पिऊन सगळे ढेकर द्यायचे आणि आम्ही तुमची चौकशी पण नाही करायची? बरं, चौकशी केली तर लगेच हे सरकार सुडाने वागतंय. आणि म्हणून मी तो जो मुद्दा काढला त्याच्यात एकमेकांमध्ये जुंपले, अजित पवार आणि भुजबळांमध्ये. मी त्यांना सांगितलं, ठीक आहे, हे जर का तुम्हाला सुडाने वागतंय असं वाटत असेल तर 2000 साली तुम्ही शिवसेना प्रमुखांना अटक करायला निघाला होतात, कोणत्या गुन्ह्याखाली अफरातफर नव्हती. 92-93 साली बाबरी पाडल्यानंतर जी दंगल उसळली होती, धर्मांध पिसाळले होते, गोरगरीब जे लोक होती, जे माथाडी कामगार, त्यांची हत्या झाली. राधाबाई चाळ घरामध्ये झोपलेले, मध्यरात्री झोपलेले साधीसुधी लोक, बाहेरून दरवाजाला कड्या घालून चाळचे चाळ पेटून देण्यात आली आणि आम्ही काय शंडासारखं बघत बसू असं तुम्हाला वाटलं? शिवरायाचा भगवा हातात घेतलाय आणि शंडासारखं बघू? न उतरला शिवसैनिक खरं, तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेला 92-93 च्या सुमारास, कर्तव्य त्यांचं होतं, मुंबई वाचवण्याचं काम तुमचं होतं, सरकार तुमचं होतं, पोलीस तुमच्याकडे होते, लष्कर सुद्धा तुमच्याकडेच होतं, पण तुम्ही डोळ्याला पट्टी बांधून बसल्यात. हां, हे मार खात्यात ना, खाऊ दे. मग शिवसेना प्रमुखाने आवाहन केलं, शिवसैनिक पिसाळून उतरला आणि मुंबईतला भगवा वाचवला. हा गुन्हा, हा गुन्हा. आणि तो जो अग्रलेख होता तो 10 वर्षानंतर काढून 2000 साली ती केस केली. मग हे सूड नव्हतं, हा सूड नव्हता, हे सुडाने वागणं नव्हतं. आणि आता अजित पवार म्हणतायत, नाही ती आमची राष्ट्रवादीची चूक होती.
मग शरद पवार तेव्हा तुमच्या सरकारचे बाप म्हणून तिकडे होते ना 2000 साली सुद्धा, मग मुख्यमंत्री नव्हते का, नाही अडवलं त्या चूक करणाऱ्याला? आणि ज्यांनी चूक केली तो म्हणतो हे आधीच त्या आयोगाचं होतं. म्हणजे नेमकं काय होतं, चूक होती की नव्हती, सुडाने वागत होतात की नव्हता? पण ह्यानं असं वाटलं की यांना असं बोलवलं, ईडीने एक तर बोलवलंच नव्हतं, हे स्वतःहूनच गेले. आणि स्वतःहून गेल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की बाबा तुम्हाला अजून बोलवलं नाही, जेव्हा बोलू तेव्हा या, तेव्हा जर नाही आलात तर आम्ही उचलून आणू. पण काय त्यांनी कांगावा केला, अन्याय अन्याय अन्याय, सूड सूड सूड. पण हे उदाहरण दिल्यानंतर चुपचाप त्याच्यावरती एक ब्र काढत नाहीत, कारण अन्याय काय न्याय काय हे आम्हाला कळतं, बरोबर कळतं. जे जे आमच्याशी सुडाने वागले, शिवसेनेला ज्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला आणि यापुढे सुद्धा जे करतील ते आपल्या कर्माने संपल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. या आमच्या अंगावरती आज आम्ही दिलखुलासपणाने हिंदुत्वासाठी आणि चांगल्या राज्याच्या आणि चांगल्या देशाच्या भवितव्यासाठी युती करून पुढे जातो आहोत. मित्रपक्ष सोबत आहेत. काल सुद्धा चांगली उत्तम सभा झालेली आहे. जे करतोय ते उघडपणाने करतोय, आणि ते करत असताना हे असे नासके कुसके आंबे हे आपल्या आडीमध्ये नको, यांना उचलून एकदा फेकून द्या कुठे फेकायचे तिकडे. आणि म्हणून एक तळमळीने हे काम करतोय, तळमळीने हा वारसा म्हणा, हा वसा म्हणा, हे व्रत म्हणा, हे घेऊन मी पुढे चाललेलो आहे केवळ आणि केवळ तुमच्यासाठी. आणि त्याच्यामध्ये मला तुम्ही आजपर्यंत जशी साथ सोबत संगत दिलेली आहे, अगदी संकटाच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही आणि तुम्हीच माझ्यासोबत राहिला आणि तुमच्या बळावरतीच मी आहे. तुमचे आशीर्वाद हीच माझी ताकद आहे, तुमची संपूर्ण प्रेरणा ही माझी शक्ती आहे. आणि त्या शक्तीला आणि आशीर्वादाला पुन्हा एकदा आवाहन करतो आहे की हे देवदेवतांनो, हे जगदंबेच्या या सगळ्या माझ्या रूपाला मी वंदन करतो आहे की ही उद्याची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये तुझा पवित्र भगवा घेऊन नुसता मनोहर शेठ नाही तर जे जे तुझे अधिकृत उमेदवार आहेत, धनुष्यबाण हातात घेऊन पुढे निघालेले आहेत, त्यांना भरघोस आशीर्वाद दे. आई जगदंबे तुझ्या चरणी प्रार्थना करतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रवेश घ्यायचा. राष्ट्रगीतासाठी आता सर्वांनी उभं राहायचं आहे. प्रचारातील उत्तरार्धात शेवटी आपण राष्ट्रगीत. एक साथ सावधान. एक साथ राष्ट्रगीत सुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाए तव जय गाथा. जन गण मन गल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे वंदे. शिवसेना कोण आला रे कोण आला, कोण आला रे कोण आला, शिवसेना. इथं मात्र पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या पवित्र शुभहस्ते शिवबंधन दिलं. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादेवजी घरत, त्याचबरोबर कोपरोली ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य कविताताई पाटील, रुपेश पाटील यंदा शिवबंधन आपल्या मनगटावरती आणि उपस्थित असणाऱ्या समस्त माझ्या पाहुण्यांचं, मान्यवरांचं व उपस्थित सर्व शिवसेनेच्या शिलेदारांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून आजची प्रचारसभा संपली असं जाहीर करतोय. धन्यवाद.